धुळीचे लोळ उडवीत मार्गावरची वळणं घेत माझा रथ हस्तिनापुराहून इंद्रप्रस्थाच्या दिशेने धावू लागला. पण त्याहीपेक्षा अधिक गतीनं माझ्या मनाचा रथ भूतकालच्या विस्तीर्ण जीवन मार्गावरून धावत होता. उडत होती ती केवळ स्मृतीची धूळ. चांगल्या दीडेक तपाचा काल निघून गेला होता. व्यक्तीच्या जीवनात दीडेक तपाचा कालखंड म्हणजे कितीतरी दीर्घ कालखंड, पण दीर्घकाल हेच काही स्मृती विसरण्याचं प्रभावी साधन ठरत नाही. निदान कटू स्मृती विसरण्याचं तर नाहीच नाही. उलट जसजसा अधिकाधिक काल जात राहतो तसतशा अशा जुन्या स्मृती विचारमंथनांची विविध वर्णी वस्त्र लिहून प्रकर्षानं डोळ्यांपुढं नाचू लागतात, मनाला हैराण करून सोडतात. पांचालाच्या राज्यात स्वयंवर प्रसंगी द्रौपदीने सर्व मान्यवर राजांसमक्ष माझ्या मनावर निर्दयपणे केलेली जखम अजून तशीच ओली होती. अवमानाच्या कोणत्याच जखमा लवकर भरून येत नाहीत, विशेषतः स्त्रियांनी केलेला जखमा तर कधीच लवकर भरून नाही येत. आल्या तरी त्यांचे विरूप रण कुठंतरी कायमचे मागं राहतातच राहतात. आपलं स्वयंवर मांडून त्या स्त्रीने सर्वांना गरजून सांगितलं होतं की कर्णाचं जीवन म्हणजे हिंता, उपेक्षा, वंचना आणि अवमान. स्त्रीमुखातल्या एका नाजूक जिभेने कर्णाचं कणखर शरीर केवळ आपल्या शब्दावर तोललं होतं. युद्धासाठी यापेक्षा अन्य कोणतं भयानक मरण असतं? सर्व लोक संपत्तीच्या आणि वैभवाच्या उभारीवर जगत असतात, पण योद्धा हा केवळ मनाच्या उभारीवर जगत असतो. म्हणूनच अवहेलनेचे आणि अधिक्षेपाचे प्रसंग तो कधीच विसरू शकत नाही. एका यक्षित स्त्रीकडून झालेला घोर अवमान तो विसरू शकत नाही आणि तिला क्षमाही करू शकत नाही. म्हणूनच त्या घटनेनंतर दीर्घ कालावधी लोटला तरी महापुराच्या पाण्यानं नदीचा तास क्षणाक्षणाला कुरतडत जावा तसे तिचे विषारी शब्द माझ्या अंतःकरणाला कुरतडत आले होते. ते वाघबाण विसरावे म्हणून मी प्रयत्न करीत होतो, पण छाटलेल्या वृक्षाला नवे घुमारे फुटावेत तसे ते वेगवेगळ्या नव्याच आविष्कारात माझ्यापुढे उभे राहत शांत वेळी मला अगदी अस्वस्थन करीत, मनाचं सरोवर ढवळून टाकीत. तिच्या स्वयंवरात कामी आलेला माझा पुत्र सुदामन अनेक वेळी आपली आठवण करून देई. एखाद्या शहाण्या माणसाला भोवतीच्या लोकांनी ओरडून मूर्ख म्हणावं आणि शेवटी त्याला स्वतःलाच आपल्या शहाणपणाची शंका येऊन त्यांना मूर्खासारखे वेडेवाकडे हातवारे करावे, तसंच माझं झालं होतं. सर्वजण मला हीन म्हणून संधी मिळेल तेव्हा छळीत होते. प्रथम ते ऐकताना मी उसळत होतो, पण ते जेव्हा एका स्त्रीनेही ती हीनतेची मुद्रा हसत माझ्या मस्तकावर ठोकली तेव्हा आपण खरंच हीन आहोत असं मला वाटू लागलं. मी चांडाळा इतका किंबहुना त्याहीपेक्षा अधिक हीन आहे हे ऐकायला मी माझं मन आता तयार केलं आहे, पण माझ्या पुत्रवधाचा सूड मात्र मी नक्की घेणार. केवळ एकच एक सत्य या हिंतेतही मला स्वर्गीय सौख्य देत आलं होतं, पण आणि ते म्हणजे माझ्या कुटुंबियांच्या प्रेमाचं. पण ते सौख्यही निखळ नव्हतं. माझ्या कोणत्याही पुत्राला माझ्यासारखी जन्मजात कवचकुंडलं नव्हती आणि म्हणूनच ते माझ्यापेक्षाही हीन ठरणार होते. उद्याचे आमचे वंशज हे माझ्यापेक्षाही नसणार. ही नसणार ही जीवघेणी जाणीव कधी कधी मला फार अस्वस्थ करू लागली. माझा आधार एकच होता, आकाशातून तळपणारा माझा गुरु. त्याच्या केवळ एकाच दर्शनानं मला स्फूर्ती येत होती. सारं औदासीन्य दूर पळत होतं. मी इंद्रप्रस्थाकडं चाललो होतो, पांडवांच्या राजनगराकडं, पण ते केवळ श्रीकृष्णासाठी जाता जाताच मी रथातून सहज आकाशात दृष्टी फेकली. शेजारी बसलेला अश्वत्थामा म्हणाला, काय पाहतो आहेस त्या सूर्यबिंबाकडं? एवढं निरखून करणा पाहतोय की त्या तेजस्वी बिंबात कुठं एखादा हिंसक हिनकस काळा भाग दिसतोय का? जे सत्य आणि शक्य नाही ते कशाला पाहतोस? जे सत्य नसतं तेच जगात शक्य करून दाखवलं जातं, म्हणून मी तेच अनुभवत नाही काय? माझ्या उत्तरानं तो स्वस्थ बसला. आम्ही इंद्रप्रस्थाच्या सीमेत प्रविष्ट झालो. राजवाड्यासमोर अमात्यांनी आमचं स्वागत केलं. यज्ञमंडपात पांडवांच्या राजसूय यज्ञाची सर्व तयारी झाली होती, पण माझे डोळे श्रीकृष्णाचाच वेध घेत फिरू लागले. तो कुठंच दिसला नाही. मी केवळ त्याच्या दर्शनासाठीच आलो होतो. नीलवर्णाचा तो श्रीकृष्ण हे एक मला निळ्या आकाशासारखंच महान गोड वाटत होतं. केवळ अल्पशा कालखंडात
खांडव वनाच्या घनदाट परिसरात गगनचुंबी नगरी उभारलेल्या पाहताना मात्र मी आश्चर्यानं थक्क झालो. सर्वत्र मंदिरं, राजवाडे, शस्त्रागार, अश्वशाला, पाठशाला, भोजनागार यांची शिखरं आकाशाच्या उदरात घुसून दाटीवाटीनं इक्षुमतीच्या व यमुनेच्या किनाऱ्यावर उभी होती. ही कियमा काय केवळ पांडवानीच केली असेल? ही किमिया काय केवळ पांडवानीच केली असेल? नक्कीच नाही. श्रीकृष्णाचंही त्यांना सहाय्य झालं असेल, असलं पाहिजे. पांडवांना त्याचा पाठिंबा लाभला होता. नाहीपेक्षा पांडव समर्थांच्या क्षेत्रातील केवळ याचकच होते. मी अश्वत्थामा आणि दुर्योधन राजवाड्याच्या महाद्वाराबाहेर थांबलो. दुर्योधन फारच अस्वस्थ दिसू लागला. त्याची इंद्रप्रस्थात येण्याची मुळीच इच्छा नव्हती, पण पितामहांची अवज्ञा तो करू शकला नव्हता. मनावर हिमालयासारखा पाषाण ठेवून केवळ ज्येष्ठांचं आज्ञापालन म्हणून तो आला होता. पांडवांचे आमात्य आमच्या सामोरे होते, पण त्यांच्या समवेत आत प्रवेश करणं आमातिघांनाही प्रशस्त वाटत नाही. आम्ही कुरुयोद्धे होतो, सामान्य आमंत्रित नव्हतो. पण इतक्यात मंडपातून युवराज युधिष्ठिरानं आम्हाला पाहिलं आणि तो तत्परतेनं प्रवेशद्वाराबाहेर आला. पुढं होऊन अश्वत्थामाच्या हात त्यानं जिव्हाळ्यानं आपल्या हाती घेतला. दुर्योधनाकडं पाहत तो म्हणाला, आर्या, युवराजनी भानुमतीनं नाही आणलंस. दुर्योधन काहीच बोलला नाही. शेवटी युधिष्ठिरानं माझ्याकडं पाहिलं. मला पाहताच तो दचकला. त्यानं आपली दृष्टी माझ्या पायावरच खिळवली. सर्वच स्तब्ध उभे राहिले. शांततेचा भंग करीत अश्वत्थाम्यानं त्याला विचारलं, युधिष्ठिरा, यज्ञाची सर्व तयारी यथासांग झाली आहे ना? होय गुरुपुत्रा, आम्ही मार्गप्रतीक्षा करतो आहेत. ती यज्ञाच्या मुख्य यज्ञवेत्याची. यज्ञवेत्ता कोण आहे? श्रीकृष्ण. युधिष्ठिर माझ्या पायाकडं पाहतच त्याला म्हणाला. त्याच्या कपाळावर आठ्याचं जाळं होतं. मग श्रीकृष्णाचं इंद्रप्रस्थात आगमन होईपर्यंत आम्हाला तुझी ही भव्य राजवस्तू तरी दाखवशील की नाही? आपल्या मस्तकावरच्या शुभ्र वस्त्राची प्रवासात ढिली झालेली हनवटी खालची गाठ नीट करीत अश्वत्थामा म्हणाला. हो, म्हणत युधिष्ठिरानं आपल्या आमात्यांना आम्हाला आत येण्याचा संकेत केला. माझी आणि युधिष्ठिराची जेव्हा जेव्हा भेट झाली होती तेव्हा कटाक्षानं त्यानं माझ्या पायाकडंच निरखून पाहिलं होतं. त्याला असं तर सुचवायचं नव्हतं ना की कर्णा, तुझं स्थान केवळ पायांजवळच आहे, तू सुतपुत्र आहेस. आमात्यांसह वर्तमान आम्ही तिघांनी यज्ञमंडपात प्रवेश केला. आमच्या अगोदर आलेले पितामह महामंत्री विदुर आणि द्रोण त्या मंडपात यज्ञाची व्यवस्था पाहत होते. तो भव्य मंडप देशोदेशीच्या ऋषीमुनीने अगदी फुलून गेला होता. मला तर क्षणभर आपण एखाद्या आश्रमसमोरच उभे आहोत असं वाटलं. नरेशांच्या बैठकीच्या विभागात अनेक देशांचे राजे आसनस्थ झाले होते. त्यात कर्कायू, कुकंड, कनकध्वज, धनवा, जयद्रथ, भोज, नंदक, रोजमान, द्रुपद, सेनाबिंदू, कृतवर्मा आणि शिशुपाल यांसारखे विख्यात राजे होते. पूर्व दिशेला एक भव्य यज्ञकुंड आणि त्या निकटच एक यज्ञ वेदी उभी केली होती. कुंडाभोवती नक्षीदार रांगोळी रेखली होती. त्या रांगोळीमाग व्याघ्र चर्म अंथरून ज्येष्ठ ऋषी कुंडाला वलय देऊन बसले होते. त्यांच्या हाताला सहज लागतील अशा बेताना औदुंबर, बलवज, पिंपल, वट, आम्र, चंपक, चंदन अशा विविध वृक्षांच्या समाधीचे छोटे छोटे ढीग दिसले. थोड्या कालावधीनंतर त्या समाधी कुंडात अर्पिल्या जाणार होत्या. अर्ध्यासाठी तूप, दूध आणि नद्यांच्या पवित्र जलाने भरून ठेवलेले सुवर्णकुंभ मावळतीच्या प्रकाशकिरणात झळाळू लागले. यज्ञकुंडाच्या पूर्व दिशेला यज्ञवेत्या श्रीकृष्णासाठी मांडलेले सुवर्ण सिंहासन त्यांच्या अंगलटीच्या मानानं मला फार भव्य वाटत होतं. आम्ही मंडपातून राजवाड्याच्या पायदंडीपर्यंत चालत गेलो. तिथं भीम, अर्जुन आणि नकुल सहदेव उभे असलेले मला दिसले. अर्जुनाला पाहताच माझ्या स्मृतीचं सरोवर एकाएकी ढवळलं गेलं. आखाड्यातील नीलकमलांची माला आणि स्वयंवरातील धवल कमलांची माला त्याच्याच कंठात पडली होती. का तो केवळ क्षत्रिय होता म्हणून माझ्या मनाच्या धनुष्यावर स्मृतीचं लिप्त बाण चढवू लागले.
तो एकटक माझ्या कानांकडे पाहत होता, पण माझ्याशी काही बोलावंसं त्याला वाटलं नसावं. का वाटावं? एका क्षत्रियानं एका सूतपुत्राशी बोलावंच असा कोणताही सामाजिक संकेत त्याला माहीत नव्हता. गुरुपुत्र म्हणून अश्वत्थामेला मात्र त्याने आदरानं वंदन केलं. भीम दुर्योधनाकडं पाहत होता. भीमाला जणू वाटत होतं की सर्वांना पायाखाली चिरडण्यासाठीच आपण जन्माला आलो आहोत. जवळच उभे असलेले पांडवांचे 5 पुत्र आचार्याने हे सारं पाहत होते. अर्जुना, अरे त्या कर्णाच्या कानाकडं एवढं एकटक काय निरखून पाहतोस? त्याची कुंडलं जन्मजात आहेत. असा जसा तुझा नीलवर्ण जन्मजात आहे तशी. अश्वत्थामा हसत राजवाड्याच्या पहिल्या पायदंडीवर पाय टाकत म्हणाला. तो नेहमीच स्वतःभोवती प्रसन्नता ठेवण्याचा प्रयत्न करीत असे. त्या उत्तुंग राजवस्था वास्तूवर एकदा दृष्टी टाकावी म्हणून वरच्या शिखराच्या दिशेने मी हळूच मान वर उचलली. वरच्या शुभ्र पाषाणाच्या पसरट सौंधाच्या तळपत्या कठड्याला डावा तळहात टेकून उभी असलेली शुभ्र वस्त्र परिधान केलेली एक स्त्री मला दिसली. मंदिरातल्या देवतेच्या मूर्तीसारखी ती निश्चल उभी होती. तिच्या उजव्या हातात काहीतरी पिवळ्या धाग्यासारखं अस्पष्ट दिसत होतं. माझी आणि तिची दृष्टीभेट होताच मात्र ती मूर्ती क्षणभर हलली. सौंदावरून लगबगीनं आपल्या कक्षात जाण्याचा प्रयत्नात त्या स्त्रीच्या हातातील वस्तू एकाएकी सुटली आणि गरगरत खाली येत नेमकी माझ्याच पायावर पडली. सर्वांनी आश्चर्यानं माझ्या पायाकडं दृष्टी वळवली. दुर्योधन ती वस्तू उचलण्यासाठी पुढं झाला, पण त्याला मी ती संधी दिलीच नाही. मीच खाली वाकून ती हळूच वर उचलली. अतिशय नाजूक आणि सूक्ष्म दुव्याचं बालकाच्या हातात बांधायचं ते एक सोनेरी हस्तभूषण होतं. राजवाड्यावर कोणाचाही पुत्र इतका लहान नसताना तो ते राजपुत्राने हाती बांधायचं हस्तभूषण त्या स्त्रीने कोणासाठी करून घेतलं असावं असा विचार करीत ते मी अमात्यांच्या हाती दिलं. मी क्षणभर परत सौंधाकडं पाहिलं. तिथं कोणीच नव्हतं. तो शुभ्र पाषाणाचा उंच सौंधा सूर्य शलाकात तसाच तळपत होता. आम्ही राजवाड्याच्या पायदंड्यात चढू लागलो.